काय सांगाल आतापर्यंत केलेले ट्राफिक मध्ये बदल, आजपासून तुम्ही जे डबल पार्किंग बद्दल आणि आतापर्यंत झालेल्या कारवाई याबद्दल थोडी माहिती? आतापासून 25-26 हजारच्या पुढे गेलेलं आहे आमचं ऑफन्स जे घडते त्याचं नोंद आणि नोटीस, आणि याचा अंमलबजावणी करायचं म्हणजे एन्फोर्समेंट सेल आम्ही केलेलं आहे. ते प्रत्येक पोलीस स्टेशनला हे पाठवणार चलान, आणि ते ई मशीन, ई चलनचे मशीन घेऊन प्रत्येकांच्या ठिकाणी जाऊन वसुली करणार. तो एक एन्फोर्समेंटचा भाग झाला. आणि प्रत्येक ऑफिसर किंवा कर्मचारी रस्त्यावरती रॉंग साईड ट्रिपल सिग्नल तोडणे असं प्रकार च्या आम्ही नोंद करून ते त्याचं ई चलान करून त्यांच्या घरी असं आता सांगितल्याप्रमाणे कारवाई करणार. तसं करताना उलटी दिशेने येणाऱ्या वाहनावरती पहिला गुन्हा म्हणजे 279, दुसरा म्हणजे दंड मागणार कार च्या फोर व्हीलर, आणि टू व्हीलरला फर्स्ट गुन्हा म्हणजे 184 सेक्शन प्रमाणे डेंजरस ड्रायव्हिंग लावणार सेक्शन MV ऍक्ट 1000 रुपयाचे दंड. सेकंडमध्ये 279 IPC केस करणार त्यांना पण, थर्डमध्ये त्यांना पण मग आम्ही कैद मागणार त्यांचा पण. असे दोन प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे डबल पार्किंगचं. आता डबल पार्किंग जिथं करणार आम्ही जॅमराचं 500 मागितलेलं आहे, 500 आयोजन केलेलं आहे. त्याचं उद्यापासून काही ठिकाणी आम्ही ठराविक ठिकाणी सुरुवात करणार तिकडनं, मग तिकडं आम्ही डबल पार्किंगचे खूप जोर देणार, देऊन मग सिग्नलचं कमी करायचं म्हणजे सिग्नलचं आजूबाजूच्या रुंदी